हेलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे सविता फूड अँड आर्टमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे शंकरपाळी, गोडाची शंकरपाळी कशी करायची ते आज मी या रेसिपीमध्ये दाखवणार आहे। इथे मी 1 किलो मैदा घेतलेला आहे, तो मी पिठाच्या चाळणीने चाळून घेतलेला आहे, जेणेकरून जो कचरा आहे तो निघून जाईल। 1 किलो शंकरपाळी पिठाचे आपल्याला 2 किलो शंकरपाळे तयार होतात। मी इथे 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये 1/2 किलो पिठी साखर घेतलेली आहे। आणि मी दूध तापून आणि थोडंसं कोमट करून घेतले आहे। आता थंड कोमट दुधात पिठी साखर घातल्यामुळे पटकन साखर वितळली जाते। ही सर्व पिठी साखर दुधामध्ये मी आता घालून ती व्यवस्थित वितळून घ्यायची। आपल्याला हे प्रमाण बरोबर आहे, 1/2 किलो 1 किलोला मैद्याला 1/2 किलो पिठी साखर हे प्रमाण बरोबर आहे। जास्त गोड पण नाही होती आणि खूप फिक्के पण नाही होती, व्यवस्थित बनतात। आता मी इथे पिठी साखर वितळून घेते। पिठी साखर वितळून झालेली आहे, मी आता हे साईडला ठेवते। इथे जो मैदा आपण घेतला होता 1 किलो, त्यामध्ये मौन घालायचं तुपाचं। इथे 1.5 कप मी तूप घेतलेले आहे, ते गरम करून घेतले, ते आता मी मैद्यामध्ये घालून घेते। गरम असल्यामुळे मी चमच्याने आधी मिक्स करून घेते। तुपाचं मोहन गरम घातल्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत बनतात, म्हणून तुपाचं मोहन नक्की घाला। तेलापेक्षा तुपाचं मोहन चांगलं असतं। मी हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घेते, जेणेकरून तूप सर्व पिठाला व्यवस्थित लागेल। आता आपल्याला यामध्ये दूध आणि पिठी साखर जे मिश्रण करून घेतलं होतं ते आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे। जसे लागेल तसे थोडे थोडे घालून आपल्याला व्यवस्थित त्याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। याप्रमाणे मी थोडं थोडं पीठ घालून पीठ मळून घेते। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात। याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। 1/2 लिटर दुधामधून आपल्याला 1/2 कप इतकंच दूध उरलेलं आहे। आता मी हे 1 तास झाकून ठेवते। 1 तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान मऊ झालेलं आहे। आता आपल्याला याचे शंकरपाळे बनवून घ्यायचे। मी 1 चपातीच्या आकारापेक्षा मोठा गोळा घेतलेला आहे। आपल्याला शंकरपाळे जाडच बनवायचे, त्यासाठी नेहमी आपण चपाती बनवतो त्याच्यापेक्षा मोठा घ्यायचा आहे। 2 चपात्याचा 1 गोळा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तूप असल्यामुळे ते पीठ चिटकत नाही पोळपोटाला, त्यामुळे आपल्याला सुकं पीठ लावायची गरज पडत नाही। चपाती आपली लाटून झाली, तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला चपाती लाटायची जाडसर। मी चाकूच्या साहाय्याने बाजूला जे गोल आकार आहे ते कट करून टाकते आणि चौकोन शेप देऊन घेते। तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही शेप देऊ शकता। मी आता 1-1 इंचाचे काप घालते।
आता हे सर्व मी कापून घेते व्यवस्थित, तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतील त्याप्रमाणे शेपमध्ये तुम्ही शंकरपाळी बनवू शकता। उभ्या लाईनी मारून घेतल्या, आडव्या पण मारून घेते मी आता। याप्रमाणे आपल्याला शंकरपाळी बनवून घ्यायची। तुम्ही बघू शकता ह्याची जाडी, या प्रमाणात जाड आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे, जेणेकरून शंकरपाळी व्यवस्थित फुगतात आणि खुसखुशीत होतात, जास्त पातळ करायची नाही आहे। मी सर्व शंकरपाळी मोकळी करून आता हे तळून घेते। तेल मी आधीच तापायला ठेवले होते, तेल तापलेलं आहे। मी आता यामध्ये शंकरपाळी सोडत आहे आणि व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे। तेल तापलेलं आहे, मी गॅस कमी करून थोडासा ते मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे, जेणेकरून आतून आणि बाहेरून व्यवस्थित तळले जातील। फास्ट गॅस केल्यानंतर ते वरतून तळले जातील, आतून कच्चे राहतील, त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवर ते व्यवस्थित तळून घ्यायचे। तीन ते चार मिनटं मी व्यवस्थित तळून घेतलेली, याप्रमाणे तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांचा कलर चेंज झालेला आहे। आता मी हे काढून घेते तळून झालेले। याप्रमाणे मी सर्व शंकरपाळे तळून घेणारे राहिलेली। हे बघा, याप्रमाणे शंकरपाळी तयार झालेली मी तुम्हाला तोडून दाखवते। एकदम खुसखुशीत मस्त शंकरपाळी तयार झालेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। मी हप्त्यातून 2 ते 3 व्हिडिओ अपलोड करत असते।